पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये प्रचार दौरा. पिलीभीतमध्ये प्रचारानं केला शुभारंभ. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारची दशकभरातली कामगिरी ही केवळ झलक. येत्या काळात विकसित मध्य प्रदेश आणि विकसित भारत साकारणार. बालाघाटच्या प्रचारसभेत पंतप्रधानांचं आश्वासन. राज्यात महाविकास आघाडीचं लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप जाहीर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 21, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढवणार 10 जागा. दिल्लीतल्या मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या सर्व देशवासियांना चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा. शक्तीच्या उपासनेचं हे महापर्व सर्वांसाठी सुखसमृद्धीपूर्ण आणि आरोग्यपूर्ण जावो पंतप्रधान. आज चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. आजपासून शालिवाहन शक 1946 संवत्सराचा प्रारंभ. घरोघरी गुढी उभारून आणि शोभायात्रांच्या माध्यमातून नववर्षाचं सर्वत्र उत्साहात स्वागत. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं गाठली विक्रमी पातळी. मोठी उसळी घेत आज 75,000 अंकांचा टप्पा केला पार. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार सामना. आणि राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस. दुबार पेरणीच्या धान्य पिकांसह फळ पिकांचं नुकसान. नमस्कार, 7 बातमीपत्रात मी आशुतोष भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पाहूयात बातम्या विस्तारानं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये विविध प्रचारसभांना संबोधित करणार आहेत. उत्तर प्रदेशमधल्या पिलीभीत मतदारसंघात त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. या मतदारसंघात जितीन प्रसाद राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार आहेत. सध्या देशात फिर एक बार मोदी सरकार हा एकच आवाज घुमत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सभेत सांगितलं. तुमचं एक मत परिवर्तन घडवून आणू शकतं असं ते म्हणाले. के एक वोट से मजबूत सरकार बनी, निर्णायक सरकार बनी, सशक्त सरकार बनी, काम करने वाली सरकार बनी और बीजेपी सरकार ने दुनिया को दिखा दिया कि भारत किसी से भी कम नहीं है. साथियों, जब नीयत सही होती है, हौसले बुलंद होते हैं, तो नतीजे भी सही मिलते हैं. भाजपानं वरुण गांधी यांना यावेळी पिलीभीत मधून उमेदवारी दिलेली नाही. यंदाची लोकसभेची निवडणूक 21व्या शतकातली महत्वाची निवडणूक आहे. गेल्या 10 वर्षातल्या प्रयत्नांमधून झालेला बदल ही केवळ झलक आहे. देशात आणखी बदल घडवून आणणार ही मोदींची हमी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. मध्य प्रदेशातल्या बालाघाट इथे आयोजित प्रचारसभेत ते आज बोलत होते. मध्य प्रदेशाचा विकास आणि त्यातून पुढे संपूर्ण देशाचा विकास घडवण्याचा मानस नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कार्यकाळात मध्य प्रदेशात झालेल्या विविध विकासकामांची जंत्री त्यांनी यावेळी जनतेसमोर मांडली. आज बीजेपी सरकार एमपी में 5.5 करोड़ जरूरतमंदों को मुफ्त राशन दे रहा है. ये राशन पाने वाले बहुत बड़ी संख्या में इसी वंचित समाज से आते हैं. एमपी के 44 लाख गरीब और वंचित लोगों को
तब तक पक्का घर नहीं मिला जब तक मोदी ने संकल्प नहीं लिया। हमने इतने कम समय में एमपी के करीब 70 लाख घरों में नल से जल की सुविधा पहुंचा दी है। आज एमपी के 80 लाख से अधिक किसानों को किसान सम्मान निधि का लाभ मिल रहा है। तामिळनाडूत चेन्नई इथे पंतप्रधानांचा रोड शो होत आहे। ते राज्याच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आज आसाममधल्या लखीमपूर इथे एका प्रचारसभेला संबोधित केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त आसामचाच नाही तर संपूर्ण ईशान्येकडच्या राज्यांचा विकास केला असं शहा म्हणाले। भारताच्या विकासात ईशान्येकडच्या राज्यांचा विकास महत्त्वाचा आहे असंही त्यांनी सांगितलं। आसाममध्ये अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता होती पण आसामचा विकास हवा तसा झाला नव्हता। मात्र भाजपाचं सरकार आल्यानंतर केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली आसामच्या विकासाला आणि पर्यटनाला गती मिळाली तसंच इथे होणाऱ्या घुसखोरीला देखील आळा बसला असं शहा यांनी स्पष्ट केलं। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाची तारीख जवळ येत असताना विरोधकही जोमानं प्रचाराला लागले आहेत। प्रचारसभा तसंच रोड शोच्या माध्यमातून जनतेपर्यंत आपले विचार पोहोचवत आहेत। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी यांच्यासह दक्षिण भारतात डीएमके, उत्तर प्रदेशात अखिलेश यादव, दिल्लीत आम आदमी पक्ष तर बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आरजेडी आपापल्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये गुंतले आहेत। आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी आज बिहारमधल्या गया इथे विशाल जनसभेला संबोधित केलं। आपण जे बोलतो ते करतो असं सांगत आपली सत्ता आली तर आपण बिहारमधल्या वाल्मिकी नगरला जिल्हा बनवू अशी घोषणा तेजस्वी यादव यांनी यावेळी केली। हरियाणाचे भाजपाचे खासदार बिरेंद्र सिंग आणि त्यांची पत्नी प्रेमलता चौधरी यांनी आज काँग्रेस पक्ष कार्यालयात काँग्रेस पक्षात प्रवेश केला। आपलं काँग्रेसमध्ये परत येणं हे केवळ परतणं नसून विचारधारेचं परतणं आहे असं बिरेंद्र सिंह यावेळी म्हणाले। यावेळी काँग्रेसचे नेते रणदीप सिंग सुरजेवाला, मुकुल वासनिक तसंच हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुडा उपस्थित होते। गुढीपाडव्याचं औचित्य साधत महाविकास आघाडी मवियानं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात जागावाटप जाहीर केलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 21, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे अशी घोषणा महाविकास आघाडीनं आज केली। मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत मवियानं ही घोषणा केली आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेचं केंद्र असणाऱ्या भिवंडी आणि सांगली या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघांचा तिढा आटा सुटला आहे। भिवंडीची जागा शरदचंद्र पवार पक्षाला तर सांगलीची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्यात आली आहे अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। जागावाटपातल्या एकाही जागेबाबत मवियात मतभिन्नता नाही, एकमतानं या जागावाटप करण्यात आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सांगितलं। अठ्ठेचाळीस जागा आहेत, यापैकी एकाही जागेवर आता मात्र भेद किंवा मतभिन्नता नाही, तोच एक वाटतच आहे। त्यामुळे ते सांगली असेल किंवा आणखीन काय असेल याचं जे वाचन केलं त्या सगळ्याचा निर्णय एक वाजता झालेला आहे। डोळ्यासमोर ठेवून जागा वाटप करण्यात आलं असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। जिंकण्याचं संविधानाचं रक्षण करण्यासाठी लोकशाहीसाठी एकत्र आल्याचं देखील ते म्हणाले। क्षणानंतर या सगळ्या महत्वाकांक्षांना आणि इच्छेला आवर घालून आपण कशासाठी आणि कोणासाठी लढतोय ते डोळ्यासमोर ठेवून लढावं लागतं आणि जिंकावं लागतं। आता कोणाच्याही मनात कोणतेही प्रश्न राहिलेले नाहीत, सगळेजण जोमाने कामाला लागलेले आहेत। महाविकास आघाडी जास्तीत जास्त व्यापक अशी होईल त्या दृष्टीने आम्ही अटळ प्रयत्न केले आणि मला खरंच या सर्व आमच्या सहकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत, कारण त्यांनी एकही जागा न मागता पूर्णपणाने देशाच्या घटनेचं रक्षण करण्यासाठी आणि लोकशाही वाढवण्यासाठी
एक ताकद जी आम्ही उभी करतो त्या ताकदीमध्ये त्यांची सुद्धा ताकद ही जोडली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आली आहे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं। मित्रपक्षाला गेलेल्या भिवंडी आणि सांगली मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्ते मवियाच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करतील असंही त्यांनी सांगितलं। पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या विदर्भातल्या सर्वच्या सर्व जागा मविया जिंकेल असा विश्वास व्यक्त करत मतांचं आणि पक्षांचं विभाजन करणाऱ्या भाजपा विरोधात जनता मतदान करेल असं वातावरण असल्याचं देखील पटोले म्हणाले। जागाटपाचा हा तिळा जो आहे आज आम्ही आज संपुष्टात आणलेला आहे। मोठं मन करून आमच्याही कार्यकर्त्यांनी देशामध्ये भाजपचं सरकार आणि नरेंद्र मोदीचं सरकार हे सत्तेतून बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातला एक प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे आणि महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रातून भाजपचं पाणीपत करणं, त्याला सत्तेच्या बाहेर काढणं आणि राज्याच्या जनतेला, कारण की आज राज्यातलं जे सरकार आहे भ्रष्टाचारी सरकार आहे, केंद्रातलं सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे, त्याच्यामुळे काँग्रेस या महाविकास आघाडीमध्ये ज्या सांगली भिवंडी आपल्या जागेचा उल्लेख आपण करताय, आमचे सगळे कार्यकर्ते एकजुटीनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतात। या पत्रकार परिषदेला शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतले सर्व प्रमुख नेते उपस्थित होते। लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान होणार आहे। या टप्प्यासाठी 1,210 उमेदवारांनी लोकसभेच्या 88 मतदारसंघांमध्ये 2,633 अर्ज दाखल केले होते। छाननीनंतर 1,428 अर्ज वैध ठरले आहेत। दुसऱ्या टप्प्यात केरळमधल्या 20 मतदारसंघांसाठी सर्वाधिक 500 उमेदवारी अर्ज आले आहेत। त्यापाठोपाठ 491 अर्ज कर्नाटकातल्या 14 मतदारसंघांसाठी आले आहेत। सर्वात कमी 14 अर्ज त्रिपुरामधल्या एका मतदारसंघासाठी आले आहेत। महाराष्ट्रातल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 92 अर्ज आले आहेत। दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। लोकप्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवाराच्या प्रत्येक मालमत्तेविषयी माहिती घेण्याचा अधिकार मतदाराला नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं। उमेदवारांना खासगीपण जपण्याचा अधिकार आहे। उमेदवार अथवा त्याच्या कुटुंबातल्या सदस्याच्या मालकीची जंगम मालमत्ता जिचा उमेदवारीशी संबंध नाही ती जाहीर करण्याची आवश्यकता नाही असं न्यायाधीश अनिरुद्ध बोस आणि संजय कुमार यांच्या पीठानं स्पष्ट केलं। मात्र संबंधित जंगम मालमत्तेची किंमत अवाजवी महाग असेल, उमेदवाराची श्रीमंत जीवनशैली दर्शवणारी असेल तर ती जाहीर केली पाहिजे असं न्यायालयानं म्हटलंय। 2019 साली अरुणाचल प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भातल्या प्रकरणात सुनावणीदरम्यान न्यायालयानं हा निकाल दिला आहे। दिल्लीतल्या मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटकेला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं आज फेटाळली। केजरीवाल यांना 21 मार्च रोजी सक्तवसुली महासंचालनालय ईडीनं अटक केली होती। त्यानंतर 22 मार्चपासून 1 एप्रिलपर्यंत केजरीवाल यांना न्यायालयानं ईडीची कोठडी दिली होती। 1 एप्रिलला ती 15 तारखेपर्यंत वाढवण्यात आली। केजरीवाल यांनी या अटकेसह ईडी कोठडीला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती। ही याचिका न्यायालयानं फेटाळली। ईडीनं गोळा केलेल्या दस्तावेजातून उघड होतं की अरविंद केजरीवाल यांचा उत्पादन शुल्क धोरणाच्या निर्मितीत सहभाग होता, त्यामार्फत गुन्हेगारी कृत्यातही त्यांचा सहभाग दिसून येतो। याकडे न्यायालयानं लक्ष वेधलं, त्यामुळे केजरीवाल यांची अटक कायदेशीर असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयानं दिला। त्यांची याचिका जामिनासाठी नसून केवळ अटकेला आव्हान देणारी होती असं स्पष्ट करत न्यायालयानं ही याचिका फेटाळली। दिल्ली उत्पादन शुल्क प्रकरणात ईडीनं अटक केलेल्या BRSच्या नेत्या के कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत 23 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे। कविता यांची अंतरिम जामीन याचिका दिल्लीच्या राऊज ॲव्हेन्यू न्यायालयानं फेटाळली आहे। कविता यांनी मुलाची परीक्षा असल्याचं सांगत अंतरिम जामिनासाठी न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती, मात्र ईडीनं या याचिकेला विरोध केला होता। के कविता यांच्या नियमित जामीन याचिकेवर आता 20 एप्रिलला सुनावणी होणार आहे। कविता यांना 15 मार्च रोजी अटक करण्यात आली होती।
दिल्ली वक्फ बोर्डाच्या भरतीशी संबंधित अफरातफरीच्या चौकशी प्रकरणी ईडीचे आपचे नेते अमानुल्लाह खान दुर्लक्ष करत असल्याचं ईडीने म्हटलं आहे. खान यांच्या विरोधात तक्रार दाखल असून 20 एप्रिल रोजी त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मद्यधोरण घोटाळा प्रकरणातली याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं पुरावे पाहून फेटाळली आहे. केजरीवाल यांनी ईडीच्या समन्सकडे वारंवार दुर्लक्ष केलं, मात्र न्यायालयाच्या आजच्या निकालामुळे आम आदमी पक्षाचं पितळ उघडं पडलं असं भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी सांगितलं. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर नवी दिल्ली इथे भाजपानं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी काँग्रेसचे नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांना नोटीस बजावली आहे. भाजपाच्या उमेदवार अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल आयोगानं सुरजेवाला यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसीवर 12 एप्रिलपर्यंत उत्तर द्यावं असं आयोगानं सांगितलं आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालयात पिंडी, बिडालक, नेत्रसेक, अंजन, आश्योतन, तर्पण या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय चक्षुरक्षायै सर्वकाले. ज्योती क्रांती जीवन सुरक्षा योजना. ज्योती क्रांती मध्ये खातं उघडा आणि आजारपणात हॉस्पिटलचा खर्च मिळवा मोफत. ज्योती क्रांती मल्टीस्टेट. तुला माहितीये इन्व्हेस्टर साठी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड असतो IPF. पण जर आपला एखादा ट्रेड एक्सचेंज वर एक्झिक्युटिव्ह झाला नाही किंवा गॅरंटेड रिटर्न देणारी एखादी स्कीम असेल तर हा IPF आपल्याला मदत करू शकत नाही. आणि जर तुमचा ब्रोकरच डिफॉल्टर निघाला तर मग IPF आपल्याला कंपेन्सेशन मिळून देऊ शकतो. कुठून शिकलं? NSE च्या साइट वर. डायबेटिक रेटिनोपॅथी, डोळ्यातील नसांचे विकार, डोळ्यातील रक्तस्राव, रातांधळेपणा, सतत वाढणारा नंबर यासह इतर अनेक डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय चक्षुरक्षायै सर्वकाले. डिलिव्हरी बॉय हॅज पिक्ड युअर ऑर्डर. अहो कळलं, भूक लागली होती. 30 मिनिटाचं मेसेज नोटिफिकेशन आलं होतं ना. मेसेज वाचून समाधान मानायचं का? काल तुम्ही काही शेअर्स विकले होते ना. हो, मग ते चेक केले का? मेसेज तर आला होता. फक्त मेसेज पुरेसा नाहीये. तुम्ही जेव्हा शेअर मार्केट वर एखादा व्यवहार कराल ना तेव्हा स्टॉक एक्सचेंज वरून आलेला SMS किंवा ईमेल तुमच्या डीमॅट अकाउंटशी आणि बँक स्टेटमेंटशी टॅली करून बघत जा. बाळा भूक लागली ना की डोकं चालेनासं होतं. चेक जायला लागेल. अरे गेम सोडून 1 महिना झाला कंप्लेंट करून बँक रिफंडच देत नाहीये. कंप्लेंट करायची. अरे बसा बसा, इथूनच करा RBI च्या ओम्बडसमॅनला. कशी? RBI अधिकृत बँक NBFC किंवा डिजिटल देवाण घेवाणीचे जितके म्हणून प्लॅटफॉर्म आहेत त्यांची तक्रार तुम्ही करू शकता घर बसल्या RBI च्या CMS पोर्टल वर. ही होईल चेकमेट. कंप्लेंट करायची आहे का? RBI सांगते आहे जाणकारपणा सतर्क रहा. पुण्यातल्या मावळ लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या सर्व घटक पक्षांची आज संयुक्त बैठक काळेवाडी इथे पार पडली. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, सुरक्षिततेसाठी लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी यांच्यासारखे सक्षम नेते पुन्हा पंतप्रधान होणं आवश्यक आहे. त्यामुळे या निवडणुकीत मावळमधले महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांनाच प्रचंड मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी प्रत्येकानं मेहनत घ्यावी अशा सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. बारामती शहर आणि तालुका पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बारामतीत नेत्यांकडून नागरिकांना मतासाठी भावनिक केलं जात आहे, मात्र केवळ संसदेत भाषणं करून मतदारसंघातले प्रश्न सुटत नाहीत असा टोला अजित पवार यांनी यावेळी विरोधकांना लगावला. बारामतीमधल्या शेतकऱ्यांच्या समस्या तसंच इतर समस्या सोडवण्यासाठी आपण वेळोवेळी योग्य निर्णय घेतल्याचंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. भाजपा नेता आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. चंद्रपुरात काल झालेल्या एका प्रचारसभेत सुधीर मुनगंटीवार यांनी
प्रक्षोभक भाषा वापरली, काँग्रेस पक्ष आणि नेत्यांबाबत आक्षेपार्ह विधानं केली, तसंच भारतीय लोकशाहीची तत्त्व आणि दंडविधानातल्या तरतुदींचा भंग करणारं भाष्य केलं, त्याचबरोबर महिलांबाबत अपमानजनक विधानं, राजकीय विरोधकांची बदनामी करण्यासह निवडणूक विषयक विविध कायद्यांचा भंग मुनगंटीवार यांनी केल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं आपल्या तक्रारीमध्ये नमूद केलं आहे. मुनगंटीवार यांच्या कालच्या भाषणाची ध्वनिचित्रफीत तक्रारीसोबत जोडल्याचं काँग्रेस प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई शेअर बाजारात सकाळच्या सत्रात तेजी दिसून आली. सकाळच्या निर्देशांकानं आज मोठी उसळी घेत 75,000 अंकाचा टप्पा पार करत दिवसाची सुरुवात झाली. निर्देशांकानं प्रथमच ही विक्रमी पातळी गाठली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात निफ्टीमध्येही तेजी दिसून आली. निफ्टीनं 22,700 अंकाचा टप्पा पार केला. दिवसअखेर मात्र 58 अंकाच्या घसरणीसह मुंबई शेअर बाजार 74,683 अंकावर बंद झाला, तर निफ्टीतही 23 अंकांची घसरण होऊन तो 22,642 बंद झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शक्तीच्या उपासनेचं हे महापर्व सर्वांसाठी सुखसमृद्धीपूर्ण आणि आरोग्यपूर्ण जावो अशा शब्दात पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आजपासून दुर्गेची विशेष पूजा सुरू होत आहे. पहिल्या दिवशी शैलपुत्रीची आराधना केली जाते. आज साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडवा उगादी समवेत सर्व सणांच्याही देशवासियांना शुभेच्छा असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. आज चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. आजपासून हिंदू नववर्षातल्या शालिवाहन शके 1946 संवत्सराचा प्रारंभ होत असून नववर्षाचं सर्वत्र उत्साहात स्वागत होत आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त राज्यभरात घरोघरी आज सकाळी मांगल्याचं प्रतीक असलेली गुढी उभारून तोरण लावून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. या दिवशी अनेक ठिकाणी शोभायात्रा काढल्या जातात. अनेक जण गुढीपाडव्याला नवीन उद्योग व्यवसायाची सुरुवात करतात. देशभरात गुढीपाडवा उगादी पोंगल विशू चेतीचंद नवरेह आदी नावांनीसुद्धा हा सण साजरा करत नववर्षाचं स्वागत केलं जातं. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या विविध भागात साजरे होणारे हे सण शांतता सौहार्द आणि सहिष्णुतेचा संदेश देतात असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात ठिकठिकाणी आज नववर्ष स्वागतानिमित्त सांस्कृतिक सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच बाजारपेठांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. ठाण्यात कौपिनेश्वर मंदिर इथून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. आपलं सरकार विकास करणारं सरकार असून राज्याला प्रगतीपथाकडे नेणारं आहे असं सांगत 4 जूनला विजयाचा गुढीपाडवा साजरा करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सण उत्सव परंपरा जोपासणं वाढवणं हे देखील आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे आम्ही सगळी बंधनं काढली, विकासावरची बंधनं काढली, सणांवरची बंधनं काढली. आज चौफेर विकास या राज्यामध्ये होतोय, सर्वांगीण विकास होतोय आणि लोक पाडवा आजचा मोठ्या खुशी आनंदात साजरा. नागपूरमध्ये तात्या टोपे गणेश मंदिर ते लक्ष्मीनगर चौकपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले. यावेळी लक्ष्मीनगर चौक इथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुढीचं पूजन करून आरती करण्यात आली. शोभायात्रेत ढोल ताशा पथक, लेझिम पथक अशी अनेक पथकं सहभागी झाली होती. देशभरात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन गुढी उभारली जाणार असून महाराष्ट्रातही महायुतीची विजयाची अभूतपूर्व गुढी उभारू असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. तमाम भारतवासियांना गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. गुढीपाडव्याच्या निमित्ताने संपूर्ण भारतामध्ये श्रीरामांच्या आशीर्वादाने मोदीजींच्या नेतृत्वात एक नवी गुढी उभारली जाणार आहे आणि महाराष्ट्रातही महायुतीची विजयाची गुढी ही आम्ही उभारणार आहोत हा मला विश्वास आहे. यंदाचा गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
या वर्षात सर्वांच्या आशा आकांक्षा आणि मनातली सर्व स्वप्न पूर्ण होवोत अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालयात पुटपाक, नस्य, शिरोधारा, शिरोवेष्टन, शिरोपिचू, पादाभ्यंग, पादलेप आणि बस्ती या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात. चक्षुरक्षा येई सर्व काले. तुला माहितीये इन्व्हेस्टर साठी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड असतो IPF. पण जर आपला एखादा ट्रेड एक्सचेंज वर एक्झिक्युटच झाला नाही किंवा गॅरंटेड रिटर्न देणारी एखादी स्कीम असेल तर हा IPF आपल्याला मदत करू शकत नाही. आणि जर तुमचा ब्रोकरच डिफॉल्टर निघाला तर मग IPF आपल्याला कंपेन्सेशन मिळून देऊ शकतो. कुठून शिकलं? NSE च्या साइट वर. इतक्या लवकर पैसे डबल? हो जमा कराल तर नंतर पस्तावाल. इकडे द्या. अशा भुलवणाऱ्या स्कीम्स मध्ये पैसे भरणे म्हणजे धोक्याची शक्यता. म्हणून आधी पूर्ण तपास, नंतरच पैसे जमा, नाहीतर तुमचे पैसे होतील फुर. फार वेळ सांगते. जाणकारपणा सतर्क राहा. गुढीपाडव्यानिमित्त आज राज्यात विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. मुंबईत काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ढोल ताशा पथक, लेझिम पथक आणि प्रभू श्रीरामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषा परिधान केलेले नागरिक यात्रेमध्ये सहभागी झाले होते. ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवलीतही शोभायात्रा काढण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथे साईबाबांच्या मंदिरात विधिवत पूजन करून आणि नैवेद्य दाखवून मंदिराच्या कळसाजवळ गुढी उभारण्यात आली. सर्वत्र गावोगावी नागरिकांनी सकाळी विजयाचं मंगल प्रतीक म्हणून विधिवत पूजा, नैवेद्य, आरती करून गुढी उभारली. जिल्ह्यात सवाद्य मिरवणुका, शोभायात्रा, संगीत मैफिल यासह धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही अकोल्यात मोठ्या उत्साहात मराठी नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. घरोघरी गुढी उभारून नव्या वर्षाचं स्वागत करण्याबरोबरच शहरात गुढीपाडव्याच्या निमित्तानं खास शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत मराठी परंपरांची खास झलक पाहायला मिळाली. शोभायात्रेत तरुणाईनं मोठ्या उत्साहानं हजेरी लावली. विशेष म्हणजे तरुणींची दुचाकीवरून निघालेली फेरी या शोभायात्रेचं आकर्षण ठरली. गुढीपाडव्याच्या निमित्तानं अनेक नवे संकल्प घेतले जातात. यंदा लोकसभा निवडणुकीचं वर्ष असून मतदानात लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर इथे मतदान जनजागृती करण्यात आली. EVM या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची प्रतिकृती असलेली 15 फूट उंचीची गुढी उभारून मतदानाविषयी माहिती देण्यात आली. एकतेचा संदेश देणाऱ्या विविध सणांचीही रांगोळी या निमित्तानं काढण्यात आली. याप्रसंगी महिलांनी मोठ्या संख्येनं पारंपरिक वेशभूषेत फुगडी आणि लेझिम खेळत मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. धुळ्यामध्येही आज हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीनं शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. खान्देश कुलस्वामिनी एकवीरादेवी मंदिरापासून सुरू झालेल्या या शोभायात्रेचा समारोप जिल्ह्यातल्या श्रीराम मंदिरात आरतीनं झाला. या शोभायात्रेत सजीव देखावे, हनुमान सेना, सनातन धर्म, समृद्ध भारत, मतदान जनजागृती, छत्रपती शिवाजी महाराज देखावा, महिलांचा शंखनाद, वारकरी, ढोलपथक, मल्लखांब यांचा समावेश होता. आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं मतदान जनजागृती देखील यावेळी करण्यात आली. IPL क्रिकेट स्पर्धेत चंदीगड इथे आज पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघादरम्यान सामना होत आहे. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 2 सामने जिंकले आहेत. पाहूयात राज्यातल्या हवामानाची स्थिती. राज्यात आज विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. वाशिम जिल्ह्यात मंगरुळपीर तालुक्यातल्या वनोजा परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. तसंच रिसोड, मालेगाव आणि शेलू बाजार परिसरात गारपिटीसह पाऊस झाला. यामुळे हळद आणि कांदा पिकासह फळबागांचं नुकसान झालं आहे. परभणीतही विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसानं खरीपाच्या दुबार पेरणीच्या ज्वारी, हरभरा या पिकांचं तसंच आंबा, द्राक्ष आदी फळबागांचं नुकसान झालं आहे. अकोल्यातल्या पातूर आणि बाळापूर तालुक्यात काही भागात अवकाळी पावसासह तुरळक गारपीट झाली. सायंकाळी झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा, भुईमूग, भाजीपाला या पिकांचं तर आंबा, लिंबू, टरबूज आदी फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडं कोलमडून पडली आहेत. नांदेड शहरातही अवकाळी पावसानं हजेरी लावली तर वर्ध्यातही ढगाळ वातावरण आहे.
राज्यात येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी वादळी वारा आणि विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये प्रचार दौरा. पिलीभीतमध्ये प्रचाराचा केला शुभारंभ. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची दशकभरातली कामगिरी ही केवळ झलक. येत्या काळात विकसित मध्य प्रदेश आणि विकसित भारत साकारणार. बालाघाटच्या प्रचारसभेत पंतप्रधानांचं आश्वासन. राज्यात महाविकास आघाडीचं लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप जाहीर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 21, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढवणार 10 जागा. दिल्लीतल्या मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या सर्व देशवासियांना चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा. शक्तीच्या उपासनेचं हे महापर्व सर्वांसाठी सुखसमृद्धीपूर्ण आणि आरोग्यदायी जावो पंतप्रधान. आज चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. आजपासून शालिवाहन शके 1946 संवत्सराचा प्रारंभ. घरोघरी गुढी उभारून आणि शोभायात्रांच्या माध्यमातून नववर्षाचं सर्वत्र उत्साहात स्वागत. मुंबई शेअर बाजार निर्देशांकानं गाठली विक्रमी पातळी. मोठी उसळी घेत आज 75,000 अंकांचा टप्पा केला पार. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पंजाब किंग्सचा सनरायझर्स हैदराबाद विरोधात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आणि राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस. दुबार पेरणीच्या धान्य पिकासह फळपिकांचं नुकसान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 8:30 वाजता जनादेश 2024 या कार्यक्रमात. त्यानंतर 9:30 बातमीपत्र पाहायला विसरू नका आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.